Equation describing the relation between the velocity and time. वेग काल संबंधाचे समीकरण. The change in velocity with time of uniformly accelerated object is shown in the figure. एक समान त्वरणीत वेगाने गतिमान असलेल्या वस्तूच्या वेगातील कालानुसार होणारा बदल आलेखाच्या सहाय्याने इथे दर्शवलेला आहे. द ऑब्जेक्ट स्टार्ट्स फ्रॉम द पॉइंट डी इन द ग्राफ विथ वेलॉसिटी यू. वस्तू आलेखातील या डी या बिंदूपासून गतिमान होते. वेळेनुसार वस्तूचा वेग वाढत जातो व टी या कालावधीनंतर वस्तू आलेखातील बी या बिंदूपर्यंत पोहोचते. इट्स वेलोसिटी कीप्स इनक्रीजिंग एंड आफ्टर टाइम टी इट रिएक्ट्स द पॉइंट बी ऑन द ग्राफ. द इनिशियल वेलोसिटी ऑफ द ऑब्जेक्ट इज गिवन बाय यू एंड शोन इन ग्राफ as OD. वस्तूचा सुरुवातीचा वेग यूने दर्शवला जातो आणि आलेखामध्ये ओडी या भागाने दर्शवलेला आहे. द फायनल वेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट इज इक्वल टू व्ही इज इक्वल टू ओ सी. वस्तूचा अंतिम वेग बरोबर व्ही बरोबर ओ सी. टाइम इज इक्वल टू टी इज इक्वल टू ओई. कालावधी बरोबर टी बरोबर ओई. एक्सेलरेशन ए इज इक्वल टू वेगातील बदल छेद काल. त्वरण बरोबर ए बरोबर वेगातील बदल छेद काल. एक्सेलरेशन इज इक्वल टू चेंज इन वेलोसिटी टाइम वेगातील बदल म्हणजे अंतिम वेग वजा सुरुवातीचा वेग. चेंज इन वेलोसिटी मीन्स द फायनल वेलोसिटी मायनस इनिशियल वेलोसिटी. OC minus OD shows the change in velocity. OC आणि OD मधला फरक हा वेगातील बदल दर्शवतो आणि याला कालावधी T ने भागले असता त्वरण मिळते. सो CD इज इक्वल टू AT बिकॉज OC मायनस OD इज इक्वल टू CD. CD बरोबर AT कारण OC आणि OD मधला फरक म्हणजे CD आहे. ड्रॉ अ लाईन पॅरलल टू X ऍक्सिस पासिंग थ्रू B. B या बिंदूतून Y अक्षास समांतर रेषा काढा. दिस विल क्रॉस द X ऍक्सिस इन E. ड्रॉ अ लाईन पॅरलल टू X ऍक्सिस पासिंग थ्रू D. डी या बिंदूतून एक्स अक्षास समांतर रेषा काढा. दिस विल क्रॉस द लाईन बीई ऍट ई. ती बीई ह्या रेषेस ए बिंदू छेदते. सो बी इज इक्वल टू ए बी प्लस एई. बीई इज इक्वल टू ए बी प्लस एई. व्ही इज इक्वल टू सी डी प्लस ओ कारण ए बी बरोबर सी डी आणि एई बरोबर ओ. So we get V is equal to AT plus U. म्हणजेच त्याला आपण रिअरेंज केलं V बरोबर U plus AT. यालाच आपण गतिविषयक पहिले समीकरण असं म्हणतो. विस्थापन काल संबंधाचे समीकरण. इक्वेशन डिस्क्राइबिंग द रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड टाइम. Let us suppose that an object in uniform acceleration A and it has covered the distance S within time t. From the graph, the distance covered by the object during time t is given by the area of quadrangle DOEB. एखाद्या वस्तूने एक समान त्वरण ए नुसार टी कालावधीत एस अंतर कापले. वस्तूने कापलेले अंतर चौकन डी ओ ई बी च्या क्षेत्रफळाने काढता येईल.
S is equal to area of quadrangle DOEB. S is equal to चौकोन DOEB चे क्षेत्रफळ. Is equal to area of rectangle DOEA plus area of triangle DAB. आयत DOEA चे क्षेत्रफळ व त्रिकोण DAB चे क्षेत्रफळ. यावरून आपण असं बघूया, S is equal to U into T plus half AT into T. गति विषयक दुसरे समीकरण S is equal to UT plus half AT square आहे. विस्थापन वेग संबंधाचे समीकरण, इक्वेशन डिस्क्राइबिंग द रिलेशन बिटवीन द डिस्प्लेसमेंट अँड वेलॉसिटी. वस्तूने कापलेले अंतर चौकोन DOEBच्या क्षेत्रफळाने काढता येते. चौकोन DOEB हा समलंब चौकोन आहे. समलंब चौकोनाच्या सूत्राचा वापर करून वस्तूने कापलेले अंतर काढू. We can determine the distance covered by the object in time t from the area of quadrangle DOEB. DOEB is a trapezium, so we can use the formula for its area. S is equal to area of trapezium DOEB. S बरोबर समलंब चौकोनाचे DOEB चे क्षेत्रफळ. यावरून S is equal to 1/2 U plus V into T. S is equal to half U plus V into T. त्याचप्रमाणे या सूत्रामध्ये जर त्वरणाच्या सूत्राचा आपण वापर केला आणि त्यावरून टी ची किंमत काढली, टी बरोबर व्ही मायनस यू छेद ए, तर आपण व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टू ए एस हे आपल्याला समीकरण. दिस इज न्यूटन्स थर्ड इक्वेशन ऑफ मोशन.